अलिबाग तालुक्यातील रेवदंडा या गावामध्ये मी आलेलो आहे या ठिकाणी आप्पासाहेब धर्माधिकारी जे आहेत त्यांचं हे निवासस्थान आहे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आरस या ठिकाणी केली होती त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रांगोळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काढण्यात आल्या होत्या मात्र या रांगोळी आणि फुलांची आरस जी आहे ती काढून टाकलेली आहे आणि एकंदरीत जी कालची जी घटना झालेली आहे त्या घटनेमध्ये जवळपास बारा जणांचा उन्हाच्या तडख्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि या घटनेमुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुखवटा एक प्रकारे या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जी आरस असते त्या आरस या ठिकाणी आज प काढून टाकण्यात आलेली आहे आणि रांगोळी देखील काढल्या होत्या त्या सगळ्या रांगोळी पुसून टाकण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच आ, ही जी घटना आहे कालची घडलेली ती गंभीर घटना आहे आणि या घटनेसा घटनेचा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुखवटा पाळलेला आहे आणि या ठिकाणची जी आरस आणि व्यवस्था जी होती या ठिकाणी नेहमीच त्यांचे भक्त आ, ये जा करत असतात मात्र येणाऱ्या पुढच्या दोन दिवस आ, या या ठिकाणी कुठल्याही भक्तांना प्रवेश मिळणार नाही असं या ठिकाणी असणारे जे पोलीस आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली आहे सुरेश काटे ए पी माझा रेवदंडा अलिबाग